उद्याच्या काळामध्ये एकत्रपणे लोकसभेला विधानसभेला तुमच्या समोर येणार. कदाचित तिथं उमेदवारी देत असताना वरच्या पातळीवर तीन पक्षात ज्याला जागा वाटून जाईल त्याला मिळेल. रुसायचं नाही, फुगायचं नाही, अजिबात तिथं पाडापाडीचं राजकारण करायचं नाही. कारण या सरकारला बाहेर करण्याच्या करता आपल्याला विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या. आम्ही तिथं चर्चा करू. उद्धव ठाकरे साहेब, सोनिया गांधी, पवार साहेब ते सगळे निर्णय घेतील. आम्ही त्याच्यामध्ये योग्य भूमिका बजावू. परंतु ही भूमिका बजवत असताना तुमचे आशीर्वाद, तुमचा भरभक्कम पाठिंबा, तुमचं सहकार्य, आया बहिणींची मदत ही पण आम्हाला लागणार आहे. तिथं मात्र हे जो काय मला सगळ्यांना सांगायचे, प्रांताध्यक्ष इथं आहेत, भुजबळ साहेब आहेत, बाकीचे सगळे नेतेगण आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये अलीकडच्या काही वर्षामध्ये आपल्यातल्या आपल्या वादामुळं, जिरवाजिरवीच्या खेळामुळं आपल्या पक्षाचं नुकसान धुळ्यामध्ये झालेलं आहे, जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळं यापुढं पाडापाडी आणि जिरवाजिरवी हे राजकारण खपून घेतलं जाणार नाही. प्रत्येकाने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपल्या पक्षाचा विस्तार कसा होईल, नवी पिढी पुढे कशी येईल, 99 स्थापना झाली त्यावेळेस क्लीन करण्याचं काम जाणीवपूर्वक काही जणांच्याकडनं होतं का होतं, तर लोकांचं लक्ष महागाईपासून बाजूला करायचं, तरुणांचं लक्ष बेरोजगारीपासून बाजूला करायचं, जातीचं खूळ डोक्यामध्ये घातल्यानंतर लोक ह्या गोष्टी विसरतात, अशा पद्धतीचं राजकारण आज राज्यामध्ये काही जण करू पाहताय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.